अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका निवृत्त सेवा संघाची 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सभासदांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडली। स्वर्गीय आप्पासाहेब दाशा पाटील स्मृती भवन या ठिकाणी पार पडलेल्या या 36व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघाचे अध्यक्ष तुळशीराम पाटील हे होते। तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी आप्पासाहेब दाशा पाटील स्मृती भवनाच्या वरच्या नवीन मजल्याचे उद्घाटन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। याबरोबरच त्यांच्या तैलचित्राचे सुद्धा या प्रसंगी अनावरण करण्यात आले। आता पुढचं बक्षीस आहे, आचार्य शिवाजीराव पालवे इयत्ता 10वी सर्व मुलांमध्ये 95.7% गुण मिळून पहिला आलेला आहे। हे आहे यांची पाटील सरांकडचं बक्षीस असून ते आहे कै तुकाराम नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ। बंधूंनो, समस्यावर लिखाण करावं असा प्रश्न आहे। समाजात वर्तमान काळात ज्या समस्या असतात त्यावर लिखाण करावं अशी समाजाची अपेक्षा असते, शासनाची अपेक्षा असते। मागच्या वेळेला माधारपणे ही फार मोठी समस्या आहे, त्यावर त्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे मी दुसरं पुस्तक लिहिलेलं आहे। हे पुस्तक आहे भाव तरंग, मूल्य शिक्षणाचा ऱ्हास। मूल्य शिक्षणाचा ऱ्हास सर्वत्र पाहायला मिळतो आहे। मूल्य शिक्षणाच्या संदर्भामध्ये मी 54 कविता या पुस्तकात केलेल्या आहे। हा कविता संग्रह 54 कवितांचा आहे। प्रत्येक कवितातून दोन वस्तू, दोन पदार्थ, दोन विचार या संदर्भात मूल्य सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आपल्या नातूला, आपल्या मुलाला जर एक एक कविता बोल मूल्य दिलं तर ते नक्की संस्कारांना तयार होतील आणि आपल्या मुलांना संस्कार तयार होईल असं हे पुस्तक आपल्या समोर प्रकाशनासाठी आलेलं आहे। दिवसेंदिवस पुरस्काराचं स्वरूप फार बदलत चाललेलं आहे। आमच्या गवळी दादांनी या संस्थेला आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ 14 साली 30,000 रुपये देणगी दिली। ती आम्ही ठेवीमध्ये ठेवून तिच्या व्याजातून दरवर्षी हा पुरस्कार देतोय।
असा अजून दोन संस्थांचा दोन व्यक्तींचा पुरस्कार आहे. मिळून आतापर्यंत 9,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मोमेंटो असं या पुरस्काराचं या वर्षीचं स्वरूप आहे. त्याचा कदाचित आता माझ्यासमोर एक या ठिकाणी पाकिटही आलेलं आहे. आणि हॅलो लक्ष्मण तुकाराम पाटील यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ सीताबाई तुकाराम पाटील यांनी संस्थेला 30,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. संस्था त्यांची अत्यंत ऋणी आहे. ही देणगी FD मध्ये ठेवून त्याच्या व्याजातून संस्था अस्तित्वात असेपर्यंत हा पुरस्कार दिला जाईल. तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला असेल. आम्ही शक्यतो याच वर्षी या पुरस्काराचं संयोजन करतोय. त्याच्यासाठी लागणाऱ्या त्रुटी आम्ही पूर्ण करून घेऊ आणि त्या देणगीचा मी आनंदाने स्वीकार केलेला आहे. हा पुरस्कार वाढत चालल्यामुळं, प्रस्ताव जास्त येत असल्यामुळं आम्ही निवड समितीने असा निर्णय घेतला की एकाला देण्यापेक्षा आणखी काहींना उत्तेजित करूया. दरवर्षी आम्ही जामनेरला येत असतो आणि पावती आज मला मिळालेली आहे. मला जो उत्तेजनार्थ पुरस्कार दिला त्या पुरस्काराचं स्वरूप शेटे सरांनी सांगितलंच आहे. मी तर म्हणतो या व्यासपीठावर सगळ्यात लहान जर कोण असेल तर मी. आणि हा पुरस्कार त्यांनी मला दिला हे माझं एक सौभाग्यच मी समजतो की लहान वयात सुद्धा मला हा पुरस्कार मिळाला. मला असं नमूद करावं असं वाटतं की आमचा दामोदरचा निवृत्त सेवा संघ किती नशिबाने की या संघासाठी माननीय भाई वैद्यांनी आपलं पत्र पाठवलेलं आहे, खाली सही केलेली आहे. म्हणजे पत्र फक्त वाचून दाखवतो. अध्यक्ष भाई वैद्य, उपाध्यक्ष विठ्ठलराव पवार आणि उपाध्यक्ष सुधाकर गोरे, धाव क्रमांक CES 51/2017 2017-2018 दिनांक 24 ऑक्टोबर 2017 प्रति माझे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी कार्यकारी मंडळ सदस्य जामनेर तालुका काही जनसंघटना जिल्हा जळगाव यास संस्थेय नमस्कार विनंती विषय पेन्शन भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल, म्हणजे याचा अर्थ त्यांची इच्छा होती पण प्रकृतीमध्ये राहू शकले नाही. तुम्ही तुमच्या पेन्शनर भवनाच्या दुसऱ्या मजल्याचे उद्घाटनाचे व वार्षिक सर्वसाधारण सभेचे अत्यंत आग्रहपूर्वक पाठवलेले निमंत्रण मिळाले, अतिशय आनंद वाटला. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव मी तुमच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकत नाही. तरीही तुमच्या सेवानिवृत्त संघटनेने अल्पावधीत केलेल्या या भरीव कार्याचे मी मनपूर्वक कौतुक करतो. तसेच तुमच्या बहुमोल कार्याप्रित्यर्थ संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व सर्व सभासदांना धन्यवाद देतो. तसेच या कार्यक्रमाप्रित्यर्थ माझ्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी महासंघाचे सरचिटणीस श्री विठ्ठलराव शेटे उपस्थित राहत आहेत, याचा मला अतिशय आनंद वाटतो. असेच बहुमोल कार्य तुमच्या सर्वांच्या हातून घडत राहील हीच एकमेव अपेक्षा. पुनश्च सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अध्यक्ष भाई वैद्य, पुणे शहर निवृत्त सेवक महासंघ पुणे. अशा रीतीने आपला जामनेरचा हा एक फार मोठा नशिबाचा वाटा आहे की पुण्याहून भाई वैद्यासारखे माणसं ज्यांचा ऐतिहासिक सगळ्यांना माहिती आहे, ओळख आहे, अशा माणसाचं एक प्रशस्ती पत्रक आमच्या तालुक्यात आलेलं आहे. शेटे साहेब, आम्ही याला तासात म्हणून आमच्या कार्यालयात लावू. धन्यवाद. तेवढाच फी येतो कारण वेळेचा भाग ते तेवढंच पाहिजे. प्रथमचा पुणे शहर पेन्शनर संघटनेतर्फे या माझे मित्र एकटे वाडे आणि काळेगाव तालुक्याचे अध्यक्ष आहिरे यांना पुरस्कार मिळाला, त्याबद्दल राज्य संघामार्फे जिल्हा संघातर्फे त्यांचं मी अभिनंदन करतो. आता आणि उपस्थित सर्व तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील सर्व सेवानिवृत्त बंधू आणि भगिनींना, आपला कार्यक्रम थोडासा लांबलेला असला तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचे आभार मानणं हे उचित असतं. आणि म्हणून मी अध्यक्ष गोमदादा पाटील, विठ्ठलराव शेटे सोमनाथ नाईक, पुणे महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष सरचिटणीस टेंपे साहेब, धुळेचे अध्यक्ष
जळगाव अध्यक्ष राजाभाव मुक्ताईनगर चाळीसगाव पावसाळा भुसावळ इथून आलेले सर्व त्यांचे सहकारी मित्र अध्यक्ष त्यानंतर दादा ज्यांनी दिलं ते 5,000 रुपये देणगीदार सर्व जळगाव व जामनेर मधील संघाचे कार्यकारणी तालुक्यातील सभासद आजच्या पुढचे देणगीदार देवण देण्याची इच्छा असणारे दानशूर दातृत्व असणारे उपस्थित भगिनी सुग्रास देव प्रकार बंधू कळत न कळत सहकार्य करणारे या सर्वांचे मित्रांनो थोडक्यामध्ये आपल्या आपल्या कार्यक्रमासाठी नमस्कार. आपण शिवाजीनगरमधील अप्पासाहेब दाशा पाटील स्मृतिभवन या ठिकाणी आलेलो आहोत. आज जामनेर तालुका सेवानिवृत्त संघाचा 36वा वार्षिक सभा या ठिकाणी संपन्न झाली आणि या सभेमध्ये अप्पासाहेब दाशा पाटील स्मृतिभवनाच्या दुसऱ्या मजल्याचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर पणा पाटील यांच्या भावतरंग या पुस्तकाचे देखील अनावरण या ठिकाणी करण्यात आले. आता आपल्यासोबत या ठिकाणी या वार्षिक सभेचे सभासद उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून या सभेविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया. वार्षिक सभेला पुण्याचे आमचे अध्यक्ष त्यांचे कार्यकारिणीचे लोक पुणे महासंघचे सरचिटणीस श्रीयुत शेटे साहेब हे आले. जळगाव जिल्ह्यातील सर्व मुख्याध्याय आपले सर्व तालुकाध्यक्ष इथं येऊन आमच्या कार्याला शोभा आणली त्याबद्दल त्यांचेही सर्वांचे आम्ही आभार मानतो. आमच्या जनतेला अशी नम्र विनंती करतो की आपल्याला पुढच्या वर्षी किमान 1 ते 2 लाख रुपये जमा करायचे आहेत. आपल्या उदार देणगीतून ती कार्यपूर्ती आपण करूया. असेच प्रेम आमच्या संघावर आपण असू द्यावे. मला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल भाई वैद्य साहेब शेटे साहेब आणि परीक्षक या सर्वांचे मी हार्दिक आभार मानतो. आणि आम्हाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सभासदांनी दिला त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार मानतो. सोबत या ठिकाणी या भावतरंग या पुस्तकाचे लेखक पणा पाटील हे उपस्थित आहे. ते आपल्याला त्यांच्या पुस्तकाविषयीची त्याचबरोबर या वार्षिक सभेविषयीची अधिक माहिती देतील. 2005 या वर्षापासून मी अध्यक्षपदी धुरा सांभाळतो आहे. मला मदतीस म्हणून शिंदे सर आणि सर्व कार्यकारी मंडळ आहे. आम्ही 2017 दोन मधली इमारत उभी केली. त्याचा पुणेकरांना बडा अभिमान वाटला म्हणून त्याचं उद्घाटन करण्यासाठी ते स्वतः इथे आले. त्यानंतर त्यांची प्रेरणा अशी होती पुणेकरांची की तुम्ही पुस्तकं लिहायला पाहिजे पेन्शनर माणसाने. मग त्याप्रमाणे मी पहिलं पुस्तक म्हातारपण म्हणून लिहिलेलं आहे. ते दैनिक सकाळचे संपादक पुणे यांनी कौतुक केलेलं आहे आणि आमचे टेंबे सर आहे पुण्याचे त्यांनी तर सांगितलं अजून दुसरं पुस्तक लिहा. त्याप्रमाणे मी या वार्षिक सभेपर्यंत दुसरं पुस्तक म्हणजे भावतरंग कविता संग्रह लिहिलेलं आहे. त्यानंतर अजून पुढच्या वर्षी चालणं आहे. मी शेती आणि शेतकरी या समस्यावर ते पुस्तक लिहिणार आहे. पेन्शनर माणसाने पुस्तक लिहावं हा संदेश आम्हाला दैनिक सकाळचे संपादक पुणे यांनी दिला होता. त्याप्रमाणे मी ते काम केलेलं आहे. आता आम्हाला 2 मधली इमारतीचं उद्घाटन झाल्यामुळे आम्हाला आज तो आनंद होतो आहे. पुण्याची मंडळीने खूप समाधान व्यक्त केलेलं आहे. विशेष म्हणजे भाई वैद्य यांचं आम्हाला शिफारस पत्र म्हणजे प्रशस्ती पत्र आलेलं आहे. ते मी सर्वांसमोर वाचून दाखवलेलं आहे. आमच्या संघटनेची पुन्हा अजून चांगल्या प्रकारे वाटचाल होण्याचा आमचा मानस आहे. हा संघ डिजिटल कसा होईल अजून प्रगतीपथावर कसा राहील असा आमचा संघटनेचा प्रयत्न आहे. तालुका विशेष म्हणजे आमची टीम वर्क आहे. आम्हाला सर्व कार्यकारी मंडळ पाठीशी असलेले मोठे वरिष्ठ मंडळ आणि माझे मित्र शिंदे 24 तास आम्ही सोबत असतं आणि त्यांच्या मदतीने आमचं कार्य चालू असतं. या ठिकाणी पुण्याचे अध्यक्ष सोमनाथ नाईक उपस्थित आहेत आणि ते आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत. तर आज या मेळाव्यासाठी आम्ही पुण्यावरून महाराष्ट्र पेन्शन असोसिएशनमधून आम्ही सर्व सरचिटणीस कार्याध्यक्ष आम्ही आलेलो आहे आणि यांचं या यांना संघटनेला 12 वर्ष पूर्ण झालेली. त्यांनी एक सुंदरपतीपैकी एक इमारत बांधलेली आणि तालुक्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात देणगीदार जमा करून त्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी एक इमारत उभी झाली. ते पाहून आम्हाला आणि आमच्या हस्ते त्यांचं उद्घाटन केल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आणि महाराष्ट्र पेन्शन असोसिएशन ही पेन्शनासाठी न्याय हक्क मिळवण्यासाठी हे झगडत असते. शासनादरबारी 7वा वेतन आयोग असेल किंवा महागाई भत्त्याच्या जे आपल्याला जानेवारी जूनमध्ये मिळतो त्या महागाई भत्त्यासंदर्भात आपण शासनाचे आम्ही पत्रव्यवहार करतो आणि त्यांच्या ज्या मागण्या असतील वैद्यकीय भत्ता असेल किंवा काही इतर मागण्या असतील त्या मागण्यासाठी आम्ही आणि नुकताच
आमचा एक सुप्रीम कोर्टाचा एक निकाल झालेला आहे 1/6-26/2009 या कालावधीत जे रिटायर झाले होते त्यांना 5 वेतनावर फरक मिळालेला आहे आणि संघटनेच्या प्रयत्नातून तो आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशनच्या बाजूने झाला आहे आणि याचं श्रेय सर्व या पेन्शनरला देतो आणि धन्यवाद. जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघाचे अध्यक्ष तुळशीराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील आपल्याला या ठिकाणी या संदर्भातली संपूर्ण माहिती देत आहेत. या संबंधी जामनेर तालुका हे आमचं प्रेरणास्थान आहे. जामनेर तालुक्यातून जी कामगिरी चाललेली आहे, जे उद्गार त्यांचे आहेत, त्यांच्याजवळ असलेल्या गुणांचं कौतुक आता नुकतं मी केलेलं आहे, तर त्यांच्या अंगी एक दिलाने काम करण्याची शक्ती दसकी लकडी एक का बोझा याप्रमाणे या जिल्ह्यातली कामगिरी त्यांची चाललेली आहे. एवढंच नाही, त्याची प्रेरणा घेऊन जिल्ह्यांच्या 4-5 तालुक्यांनी याप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पेन्शनर संघटनेचं भवन व्हावं अशा तऱ्हेचे प्रयत्न ते आहेत. नेहमीच ते कार्यरत असतात, जिल्ह्याच्या मीटिंगला कधीही न चुकता हजर राहतात, आपल्या अडीअडचणी सांगतात, त्याचं निवारण करून घेतात आणि जिल्हा संघाला त्यांची पूर्णपणे मदत आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो. पाहिलं आज या ठिकाणी जामनेर तालुका निवृत्त सेवा संघाची 36वी वार्षिक सभा ही घेण्यात आली आणि यावेळी मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आले. त्याचबरोबर 10वी-12वीमध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत या ठिकाणी करण्यात आले आणि या ठिकाणी असणाऱ्या स्मृतीभवनाच्या 2-र्या मजल्याचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी भावतरंग या पुस्तकाचे देखील अनावरण करण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने ही मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.